राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईच्या निषेधार्थ मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वडगावात निषेध मोर्चा काढण्यात आला शिखर बँकेच्या कथित घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सक्त वसुली संचलनालयाने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चात तालुकाध्यक्ष बबुनराव भेगडे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल शिंदे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश खांडगे नगरसेवक किशोर भेगडे तालुका कार्याध्यक्ष दीपक होळावळे तळगाव शहराध्यक्ष गणेश काकडे मंत्री नारायण ठाकर मंगेश ढोरे संतोष मोरे अशोक घारे बाळासाहेब भानुसगरे अध्यक्ष सुनील दाबाडे कैलास गायकवाड युवक कार्याध्यक्ष सुनील भोंगाडे नगरसेवक राजेंद्र कोडे वडगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष राहुल ढोरे नगरसेवक अरुण माने चंद्रजित वाघमारे जिल्हा सरचिटणीस शरद कुटे माजी सरपंच बाबाजी गायकवाड नामदेव शेलार अतुल राऊत आशिष खांडगे राजेश वाघोले आशिष वहिले राजेंद्र बापना अफताफ सय्यद मंगेश खैरे विक्रम कलवडे नवनाथ चोपडे निलेश दाबाडे गजानन शिंदे आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते पवार पवारसाहेबांच्यावरील गुन्हे मागे घ्या अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेवक किशोर भगडे यांनी यावेळी दिला यावेळी संतोष मोरे पडव गणेश खांडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले बमराव भिगडे म्हणाले दडपशाही करणाऱ्या या शासनाच्या खुर्च्या जाग्यावर ठेवणार नाही सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली असते राज्य सरकारने हमी देऊन कर्ज दिलेली असतानाही खोटी नाटी बदनामी करून गुन्हे दाखल करण्याचा डाव या सरकारने केला आहे खोटा आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे या सरकारला विधानसभेच्या माध्यमातून खाली खेचण्याचा प्रयत्न करणार असे भिगडे म्हणाले यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले दरम्यान शरद पवार यांच्यावर केंद्र व राज्य सरकारच्या वतीने मार्फत झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी मावळ बंदची हाक देण्यात आली आहे